कोळी समाजाला अनुसूचित जमातीचं जात प्रमाणपत्र मिळावं यासाठी विरंगना जलकारीबाई कोळी स्त्री शक्ती सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा गीतांजली कोळी यांच्याकडून 26 जानेवारी पासून आमरण उपोषण सुरू केलं आहे. आज या उपोषणाला 8वा दिवस असूनही जिल्हा प्रशासनाचे कोणतेही अधिकारी याची दखल घेण्यास तयार नाही, त्यामुळे आंदोलनकर्त्या गीतांजली कोळी यांची दिवसेंदिवस प्रकृती खालावली जात आहे. तर आज संतप्त झालेल्या गीतांजली कोळी यांच्यासह आंदोलकांनी रस्त्यावर ठिय्या मांडत आक्रमक आंदोलन करण्याचा प्रयत्न केला आहे, मात्र वेळीच पोलिसांनी दखल घेत या आंदोलकांना ताब्यात घेतलं आहे. घटनात्मक तरतुदीच्या अधीन राहून महादेव कोळी, टोकणे कोळी, मल्हार कोळी, ढोर कोळी आदी आदिवासी कोळी समाजातील व्यक्ती आवश्यक कागदपत्रे प्रशासनास सादर करत आहे, पण अनुसूचित जमातीचं प्रमाणपत्र देण्यास टाळाटाळ केली जात आहे. ही प्रमाणपत्रे त्वरित द्यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या गीतांजली कोळी यांनी केली आहे. कोळी समाजावर गेल्या 40 वर्षापासून होणाऱ्या अन्यायाविरोधात गीतांजली कोळी यांच्याकडून समाजाच्या न्याय मागण्यांसाठी 26 जानेवारीपासून जेल रोडवर आमरण उपोषण सुरू करण्यात आलं आहे. मागण्या मान्य झाल्याशिवाय उपोषण न सोडण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला आहे. तर आंदोलनाला 8 दिवस झाले आहेत. या 8 दिवसात जिल्हा प्रशासन विभागाच्या एकही अधिकाऱ्यांना या ठिकाणी भेट दिली नाही, त्यामुळे संतप्त झालेल्या गीतांजली कोळी यांच्यासह आंदोलकांनी रस्त्यावर उतरून ठिय्या आंदोलन करत चक्काजाम करण्याचा प्रयत्न केला आहे, मात्र वेळीच पोलीस प्रशासनानं दखल घेत यातील काही आंदोलकांना ताब्यात घेतलं आहे. गीतांजली कोळी यांनी यावेळी आपल्या संतप्त भावनाही व्यक्त केल्या आहेत. नमस्कार, मी गीतांजली कोळी. आज इथं धुळे जेल रोड येथे 26 जानेवारी प्रजासत्ताक दिवसापासून इथं आदिवासी आमच्या धुळे जिल्ह्यातील आदिवासी टोकरे, ढोर, मल्हार, महादेव कोळ्यांना सुलभपणे जाचकाठी न लावता जातीचे प्रमाणपत्र, एसटीचे प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र मिळावे यासाठी 8 दिवसापासून उपोषणाला बसलेली आहे. प्रशासनाचा एकही अधिकारी इथं ढुकायला येत नाही, एक पत्र सुद्धा आणत नाही. कलेक्टरकडे रोज आमचे लोक जाता शांततेने निवेदन देतात, कलेक्टर सांगतो बघू बघू. आज 8 दिवस झाले, माझी तब्येत जवळजवळ 20-25 किलो माझं कमी होऊन गेलं वजन, माझी पूर्ण तब्येत डाऊन झालेली. आज इथं माझे महिला भगिनी सगळे समाजाचे बांधव आलेले आहेत, कोणी अधिकारी इथं आले नाही, म्हणून रस्त्यावर बसून शांततेने आंदोलन करत असताना कोणत्याही प्रकारचा हे नाही, कोणाला त्रास नाही, शांततेचं आंदोलन करत असताना आमच्या आंदोलकांना पोलिसांनी हे करून नेलं, उचलून नेलं, तर आमचं कोणत्याही प्रकारचं हिंसक आंदोलन नाही. घोषणा देणं हे लोकशाहीचा आमचा हक्क आहे, आमचा हक्क मागणं आमचा हक्क आहे. जर प्रशासन लक्ष आमच्याकडे देत नसेल त्यामुळे लोकांनी रस्त्यावर बसून आंदोलन केलं, तर याच्यामध्ये एवढं काय? मोठ्या मोठ्या आंदोलनांमध्ये एसट्या बस गाड्या जाळून टाकल्या. आम्ही कोळ्यांनी तर शांततेने इतक्या वर्ष आंदोलन केलेले, कधी कोणाला त्रास दिलेला नाही, आणि असं असताना आमच्या शांततेचं करणाऱ्या आंदोलनाला अधिकाऱ्यांनी, पोलीस अधिकाऱ्यांनी, अधिकाऱ्यांना सांगायला पाहिजे, तर उलट आमच्याच कार्यकर्त्यांना वेठीस धरतात. धक्काबुक्कीचा म्हणजे रस्ता रोको केलेले असताना आमच्या तरुण शांततेने हे करत असताना पोलिसांनी आमच्या पोरांना उचलून नेलं कार्यकर्त्यांना, आणि आम्हाला उठून दिलं, आम्हाला सांगितलं, आम्हाला शांततेने आमचं आंदोलन चालू असताना आमचा अधिकार येतो, आणि पोलिसांनी सहकार्य करायला पाहिजे. उलट पोलिसांनी अधिकाऱ्यांना कळवायला पाहिजे ना की
यांचं आंदोलन याच्यासाठी करता, 8 दिवसापासून तुम्ही दखल घेत नाही म्हणून ते असं करायला लागले, तर पोलिसांनी त्यांना कळवायला पाहिजे उलट, तर पोलिसांनी न कळवता उलट आमच्या कार्यकर्त्यांना उचलून दिले. प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे. रस्ता सुरक्षा अभियान 2024 अंतर्गत प्रादेशिक परिवहन कार्यालय धुळे यांच्या वतीनं प्रादेशिक परिवहन कार्यालयात रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. यावेळी इच्छुक रक्तदात्यांना प्रमाणपत्रासह हेल्मेटचे वाटप करण्यात आलं आहे. रक्तदान हेच श्रेष्ठदान म्हणून अनेक रक्तदाते या कार्यक्रमाच्या माध्यमातून रक्तदान करण्यासाठी पुढे सरसावले होते. या रक्तदान शिबिरात रक्तदात्यांनी उत्स्फूर्त असा प्रतिसादही नोंदवला आहे. 2024 निमित्त आज प्रादेशिक परिवहन कार्यालय धुळे येथे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलेले आहे. सदर शिबिरात जे स्वयंस्फूर्तीने रक्तदान करणार आहेत अशा रक्तदात्यास कार्यालयातर्फे मोफत हेल्मेट दिले जाणार आहे. तरी मी सर्व नागरिकांना आवाहन करेन की जास्तीत जास्त संख्येने आपण सहभाग नोंदवावा व रक्तदान करावे. रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. अपघात समयी किंवा इतर समयी जेव्हा एखाद्या रुग्णास अत्यावश्यक वेळेस रक्ताची गरज पडते त्यावेळेस हे आपले रक्तदान केलेले रक्त त्याला उपयोगाचं किंवा कोणाचं तरी आयुष्य वाचू शकते. तरी मी सर्वांना परत एकदा नम्र आवाहन करेन की सर्व इच्छुक रक्तदात्यांनी प्रादेशिक पुरण कार्यालय धुळे येथे येऊन रक्तदान करावे. 2024 अंतर्गत 15 दिवसापासून रस्ता सुरक्षा कार्यक्रम चालू असून आज आमच्या RTO अधिकाऱ्यांनी निर्णय घेतला की रोडावर अपघात खूप जोरात चालतात, खूप अपघात होतात आणि रक्तदा खूप मोठा पुरवठा कमी पडलेला आहे धुळे सिटीला. मागच्या महिन्यात 500 बाटल्या फक्त रक्तदान जमा झालं आणि 941 बाटल्या ह्या रक्त सिव्हिल हॉस्पिटलला लोकांना द्याव्या लागल्यात. हा तुटवडा लक्षात ठेवून आणि लोकांचा आज रोडावर जे अपघात होतात, अपघातग्रस्तांना रक्त मिळत नाही हे लक्षात ठेवून साहेबांनी रक्तदान शिबिर आज इथे आयोजित केलेले आहे. धुळे जिल्हा मोटर ट्रान्सफर असोसिएशनचे अध्यक्ष मी या नात्याने आपल्याला सर्वांना आवाहन करतो की आपल्या जे RTO अधिकाऱ्यांनी जे शिबिर आयोजित केलेलं आहे याला प्रतिसाद देऊन जास्तीत जास्त रक्तदान करून आपल्या धुळे जिल्ह्याचा रक्तसाठा आपण वाढवावा. त्या निमित्ताने RTO कार्यालयातर्फे एक हेल्मेट बक्षीस देण्यात येणार आहे. तरी सर्व दात्यांनी रक्तदान करून आपण हे महान कार्य करावे असे मी सर्वांना आवाहन करीत आहे. यावेळी प्रादेशिक परिवहन विभागाचे डिपोटी RTO राहुल कदम, इन्स्पेक्टर अनुज भांबरे, इन्स्पेक्टर राहुल जाधव, प्रशांत लोखंडे, जावेद शेख, प्रशांत पांडे, रवींद्र शिंदे, धुळे जिल्हा मोटर ड्रायव्हिंग स्कूल अध्यक्ष शरद गोसावी, सुनील चौधरी, संदीप राजपूत, राकेश मोरे, सतीश खलाने यांसह मनीष गोसावी, निखिल मोमया, रवी चौहान आदी यावेळी उपस्थित होते. प्रतिनिधी पवन मराठे, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे. धुळे शहराच्या विकासाबरोबरच विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासासाठी शहरात एकूण 4 ठिकाणी अभ्यासिका होणार आहे. शहरातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांना तोंड देण्यासाठी व अभ्यास करून स्पर्धा परीक्षांना बसण्यासाठी या अभ्यासिका महत्वपूर्ण भूमिका निभावणार आहेत. धुळे शहरात एकूण 4 ठिकाणी महानगरपालिका क्षेत्रात मूलभूत सोयी सुविधांचा विकास योजना अंतर्गत अभ्यासिका होणार आहेत. त्यात विटाभट्टी, देवपूर, साक्री रोड, कबीरगंज तसेच जिरेकर नगर येथे अभ्यासिका होणार आहे. मुस्लिम वसाहतीमध्ये लहान घरे, नादारीची परिस्थिती यामुळे मुलांची शैक्षणिक प्रगती खुंटे. ही बाब लक्षात घेऊन आमदार फारुख शाह यांनी प्रभाग क्रमांक 3 विटाभट्टी आणि कबीरगंज येथे अभ्यासिका प्रस्तावित केली होती. त्यापैकी कबीरगंज सर्वे नंबर 403 जुन्या हबीबी शाळेजवळ 25 लाख खर्चातून अभ्यासिका बांधणे या कामाचा शुभारंभ आज आमदार फारुख शाह यांच्या हस्ते करण्यात आला आहे. आज प्रभाग क्रमांक 12 कबीरगंज येथे एका अभ्यासिकेचे शुभारंभ माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे. ह्या कामासाठी ह्या परिसरातील आमचे जे कार्यकर्ते सऊद आलम तसेच शाहिद सर, आमिर पठाण, साजिद साई आणि ह्या वार्डातील नगरसेवक सरफराज अन्सारी आणि इतर कार्यकर्त्यांनी माझ्याकडे ह्या कामासाठी मागणी केलेली होती आणि त्या निमित्ताने मी ह्या कामासाठी 25 लाख रुपये मंजूर करून दिलेले होते आणि आज त्या कामाचा शुभारंभ माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे.
यावेळी माझ्यासोबत आमचे नगरसेवक नासिर पठाण, नगरसेवक आमिर पठाण, माजी नगरसेवक साजिद साई, महिला जिल्हाध्यक्षा दीपा मॅडम, मलायका मॅडम आणि ह्या परिसरातील अनेक कार्यकर्ते माझ्यासोबत उपस्थित आहेत. हे बघा, जिथे गरज होती अतिक्रमण काढायची ते आम्ही पण काढलेलं आहे. आणि फुकट म्हणजे जे गोरगरीब लोक आहेत त्यांना बेघर करायचा हे आम्हाला काही जमत नाही. जे रोड आहे आम्ही रुंद केलेले आहे, आपण बघितलं असेल आग्रा रोडवर किती ट्रॅफिक जाम होता, तिथे पण आम्ही अतिक्रमण काढला. अजमेरा नगर भागात अतिक्रमण काढला. जिथे गरज होती तिथे आम्ही अतिक्रमण काढलेलं आहे. पहिले तर कसं आहे ते माजी आमदार अनिल गोटे त्यांना विकासाची काही घेणं देणं नाही. फक्त ते मागे पण 15 वर्ष फक्त ते पांजरा नदीच्या पात्रात ते खेळले. आणि लोकांना मूलभूत सोयी सुविधा पुरवणे हे एका आमदाराचा आणि महानगरपालिका प्रशासनाचा कर्तव्य असतो ते त्यांना माहीत नाही. आता आपण बघा, जेवढे नवीन वसाहती झालेल्या आहेत तिथे रस्ते नाही, गटारी नाही, लोकांना येण्या जाण्यासाठी आणि पिण्याच्या पाण्यासाठी त्रास सहन करावा लागत होता. कोणी ज्याकडे लक्ष दिलेलं नाही, सगळ्यांनी या सर्व बाबींवर दुर्लक्ष केला आणि त्यामुळे आता मला पूर्ण शहराचा विकास कसा करायचा त्यासाठी मी प्रयत्न करतो आहे. आणि रस्ते गटार तर ठीक आहे, त्याचबरोबर मी आता एक महिलांसाठी एक मोठा उद्यान सुरू केले आहे. येत्या 15 दिवसात त्याचं लोकार्पण आम्ही करणार आहोत. त्याच धर्तीवर जे आमचे तरुण मुले आहे त्यांना खेळण्यासाठी 1 कोटी रुपये खर्चून एक प्लेग्राऊंडचा आम्ही निर्माण केलेला आहे. त्याच धर्तीवर संपूर्ण शहरात आम्ही 4 ठिकाणी जे गोरगरीब विद्यार्थी आहे त्यांना शिक्षण त्यांना अभ्यासासाठी जागा नव्हती आम्ही 4 ठिकाणी अभ्यासिका सुद्धा तयार केलेल्या आहे. यावेळी नगरसेवक नासिर पठाण, नगरसेवक आमिर पठाण, डॉक्टर सरफराज अन्सारी, माजी नगरसेवक साजिद साई, डॉक्टर दीपश्री नाईक, इकबाल शहा, निजाम सय्यद, अरुण काटिक, आसिफ शाह, MIM पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व स्थानिक नागरिक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे. अतिवृष्टीनं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ मदत करावी, छुप्या पद्धतीनं सुरू असलेली कंत्राटी भरती रद्द करावी यासह विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे धुळ्यात निदर्शने करण्यात आली आहे. तर ईडीच्या कारवाईच्या विरोधात घंटानाद आंदोलनही करण्यात आलं आहे. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची शेतकऱ्यांना तात्काळ मदत करावी. राज्यात विविध विभागात सुमारे 2.5 लाख पदे रिक्त असून त्याची भरती तात्काळ करण्यात यावी, छुप्या पद्धतीने सुरू असलेली कंत्राटी भरती रद्द करावी, आवाजवी परीक्षा शुल्क कमी करण्यात यावे, तसेच यापूर्वी घेण्यात आलेले आवाजवी शुल्क परत करण्यात यावे, राज्यात पेपर फुटीच्या संदर्भात राजस्थान उत्तरखंडच्या धर्तीवर कडक कायदा करण्यात यावा, नोकऱ्यांमध्ये स्थानिकांना प्राधान्य देण्यासाठी सक्षम धोरण तयार करण्यात यावं, आचारसंहिता लागू होण्यापूर्वी 2.5 लाख पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करावी आदी मागण्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं यावेळी करण्यात आल्या आहेत. राज्यातील जनतेला आणि देशातील जनतेला भेडसावणाऱ्या प्रश्नांबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या धुळे ग्रामीण आणि धुळे शहर या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून माननीय जिल्हाधिकारी सो यांच्या कार्यालयासमोर एक घंटानाद आंदोलन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केलं जात. हे आंदोलन निद्रिस्त असलेल्या केंद्र सरकारला आणि राज्य सरकारला सामान्य जनतेची जाण व्हावी यासाठी केलं जात आहे. त्यातल्या त्यात हे केंद्र सरकार ईडी, CBI आणि इतर तत्सम संस्था यांचा दडपशाही पद्धतीने गैरवापर करत असल्यामुळे या देशातला विरोधी पक्ष नामशेष करायचा आणि या देशात अघोषितपणे आणीबाणी लागू करायची अशा प्रयत्नात आहे. गेल्या काही दिवसातल्या घटना जर आपण बघितल्या तर या निवडणुकीच्या तोंडावर सामान्य जनतेचा आवाज उठवणारे रोहितदादा पवार साहेब असतील किंवा इतर नेते असतील यांच्यावर ईडीचा बडगा उचलण्याचं काम केंद्र आणि राज्य शासनाच्या वतीने केलं जात आहे. आज देखील सुनावणीसाठी
रोहित दादा पवार यांना ईडीच्या कार्यालयात बोलवलेलं आहे. रोहित दादांनी तब्बल 800 किलोमीटरची पदयात्रा सर्वसामान्य तरुण बेरोजगार यांच्या प्रश्नांवर शासनाचं लक्ष वेधण्याकरता काढली होती आणि याचंच वाईट वाटलं की काय म्हणून त्यांना या केंद्र आणि राज्य सरकारकडून खोटे नाटे आरोप करून ईडीच्या दबावाखाली आणलं जात आहे. या केंद्र आणि राज्य सरकारने देशातील आणि राज्यातील प्रमुख नेत्यांना ईडी सीबीआय आणि इतर माध्यमातून मानसिक राजकीय छळ करण्याचं जे सत्र अवलंबन आहे याचा आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी तीव्र शब्दात निषेध करत आहोत आणि या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही केंद्र आणि राज्य सरकारला सर्वसामान्य जनतेच्या समस्यांबाबत अवगत करत आहोत. आणि प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे.